अक्कलपूरच्या राजकारणात एक थोडीशी आज काहीतरी विशेष घटना झाली. पोलीस स्टेशन परतवाडा या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत झुडपे, याशिवाय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते ते कैलासराव आवारेरा बबलूभाऊच्या सोबत सोबत असतात ते, आणि याच्याशिवाय चांदूर बाजार तालुक्यातला बबलूभाऊचा खन्नास समर्थक असणारे योगेश हिसाळ याच्यावर भादवी 352, 504, 506 अशा आयपीसीच्या कलमा दाखल केल्या गेल्या. प्रकरण असं होतं की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक स्थानिक पत्रकार असणारे कोणतरी एक स्थानिक पत्रकार होते, त्या पत्रकारासोबत तरी फोनवर बोलणं झालं आणि त्याच्यातून ते फोनचं रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. त्यात बबलू भाऊन त्या स्थानिक पत्रकाराच्या बोलण्याच्या याच्यातून किती झराव जेव्हा गोष्टीली बापा 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 लय दिवस झाला ना, त्याच्यात अखेर आज गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. तशा पद्धतीने मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बातमीचा आज आढावा घेतला. म्हणजे आज म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलू देशमुख, श्रीकांत झुडपे, कैलास आवारे आणि योगेश हिसाळ याच्यावर आज गुन्हा दाखल झाला. पण तत्पूर्वी मी आज दिवसभरात जसा उकीर काढत बसलो इकडे तिकडे, तर जे पत्रकार आहेत त्या पत्रकारावरही सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत 294, 506 अशा प्रकारचा गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. आणि त्या गुन्ह्याचं मी ज्यावेळेस ते चार्शीट हे पाहिले ते पूर्ण असते ना मग FIR मध्ये इंग्रजीत काहीतरी, त्या FIR मध्ये असं त्या ठिकाणचे जे फिर्यादी आहे त्यानं असं केलं आहे की तथा तो जो पत्रकार आहे त्यानं मला 10,000 रुपयाची लाच मागितली होती आणि ती लाच दिली नाही अशा प्रकारचा मी तो तुम्ही सध्या स्क्रीनवर जो फोन राहिले तो FIR सध्या टाकलेला आहे. एकीकडे आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर झालेले गुन्हे दाखल आणि दुसरीकडे त्याच पत्रकारावर सरमसपुरा पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी असणारे गुन्हे त्याच्यात 10,000 रुपयाची लाच मागितली अशा प्रकारचा गुन्हा अचरपूर पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे बातमी जर एकाची कोण टाकली असती की बाबा काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल एकतर्फी झाली असती, पण त्याही पत्रकारावर यातले जे नाव आहेत श्रीकांत झुडपे यांनी ना सरमसपुरा पोलीस स्टेशनमध्ये लिहिलाय. आज हे जे गुन्हे दाखल झाले याच्यावर परतवाडा पोलीस स्टेशन कोणती कारवाई करते, आणि दुसरी गोष्ट की त्याच पत्रकारावर सरमसपुरा पोलीस स्टेशन चौकशी चालू आहे म्हणते कोणती चौकशी करून कोणती कारवाई करते. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, इकडे पत्रकारांवर आणि दुसऱ्या बाजूने पत्रकाराला शिवेगाळ जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, असे दोन गुन्ह्याची बातमी एका ठिकाणी गावरान नाही. त्यामुळे विशेष गोष्ट अशी की हे प्रकरण होऊन लय दिवस झाले, या प्रकरण लय दिवस झाल्यावर आज एकदम FIR कसा गेला होऊ शकते त्यांनी विचार केला असेल. पण मी तुम्हाला इकडची बातमी सांगितली की पत्रकारावरही गुन्हा दाखल झालाय आणि पत्रकारांना सुद्धा आज 4 जणांवर गुन्हे दाखल केले. म्हणजे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते असणारे बबलू देशमुख याच्यासह म्हणजे बबलू भाऊ याच्यासोबत आणखीन 3 जणांवर परतवाडा पोलीस स्टेशन गुन्हे दाखल झालेले आहेत.